नमस्कार मंडळी, मी दिग्विजय मोहिते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. गुजरात राईडमध्ये आजचा दिवस आहे 14. तर फायनली सकाळचे वाजलेत 12 आणि इथे नाश्ता चालू आहे, पराठा खातो आहे आम्ही. तर आज जाणार आहोत गंगेश्वर महादेव करून ते जागा आहे, तिथे जाणार आहोत आम्ही. आणि मला खरंच खूप एक दोन वर्षापासून ही जागा करायची होती आणि खूप लिस्टमध्ये होती की मला करायचं आहे, तिथे जायचं आहे. इकडचं तर जी नॅचरल ब्युटी आहे ती मला बघायची आहे. तर फायनली आज तो दिवस आला आहे. आता फटाफट आणि बाईक नाही जाणार कारण का 10-15 मिनटावरच आहे, 7 किलोमीटर आहे जिथे आम्ही राहतो आहे. तर फटाफट आधी नाश्ता करू आणि मग जाऊ. आणि आज परत आम्ही रोड हिट करणार आहोत कारण का आजचा शेवटचा दिवस आहे आमचा इकडे. फायनली आमचं सोमनाथ झालेलं आहे, नागेश्वर झाले, दोन्ही ज्योतिर्लिंग झाले, द्वारका झालं आहे. आणि आता पुढे आता आम्ही निघणार आहोत गिरनारसाठी. तर आता इकडून दर्शन करू, लंच करू, इथेच परत बॅग लोड करू आणि आम्ही रोड परत हिट करू. तर फटाफट नाश्ता करूया आणि तुम्हाला घेऊन जातो गंगेश्वर महादेवचे दर्शन करायला. तर फायनली आम्ही पोहोचलो आहोत गंगेश्वर महादेवमध्ये आणि इतकं पाण्याची पातळी खाली असल्यामुळे ना ते थोडंसं बरं वाटतं की हां दर्शन घ्यायला भेटलं, कारण का जर पाण्याची पातळी वरती असती तर आम्हाला दर्शन घ्यायला भेटलं नसतं. आणि इतकी गोड लोकेशन आहे हे ही तुम्ही बघू शकता की पाच पांडवांचे लिंग आहे तिथे. आणि प्रत्येकी पांडवाने जेव्हा निघालेले ते मंदिर बांधत तिथे तेव्हा या लोकांनी इथे येऊन पाच स्वतःच्या अनुसार पाच पांडवांनी स्वतःचे लिंग ठेवलेलं आहे. ही बघू शकता तुम्ही की पांडव जे भीम आहे त्यांनी ही लिंग ठेवलेली होती, अर्जुनने ठेवली, नकुलने ठेवलेली, सहदेवने याने एक आपल्या आपल्या हिशोबाने एक लिंग ठेवलेली. त्यासोबत तुम्ही वरतीही देखील बघू शकता की हे जे नाग आहेत ते वरती एकदम त्यांना प्रोटेक्ट करत आहेत. आणि इतकं सुंदर लोकेशन आहे हे, इतकं गोड लोकेशन आहे. समुद्राच्या काठावर आहे, अरबी समुद्राच्या काठावर आहे. आणि आता तर पाण्याची पातळी खूप खाली असल्यामुळे तर पाणी याच्यावर स्प्लॅश होत नाही आहे, नाही तर कंटिन्युअस पाणी याच्यावर पडत राहतं. आणि इतकं सुरेख गुफाच्या आतमध्ये असं बांधलेलं गेलं आहे. खरंच मला खूप इच्छा होती, खूप वेळेपासून टाईम होता की मन करत होतं की इथे येऊन याचं दर्शन करू, पण आज ती वेळ आली. 2 वर्षानंतर फायनली मी इथे पोचलेलो आहे आणि खरंच बरं वाटतं आहे हे बघून. इतकं सुरेख सुंदर अप्रतिम जागेवर आणि एका बाजूला समुद्राचा तट आणि दुसऱ्या बाजूला आपल्या महादेवांचे शिवलिंग जे आहेत. फायनली आम्ही परत हॉटेलवर आलो आहे आमच्या आणि बाईकला करतो आहे मी रेडी. बाईक अशी काहीतरी दिसते, मग थोडं अपग्रेडेशन पण तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचं आहे ते मी हायवेवर करीन. त्याआधी मोस्ट एसेन्शियल थिंग मला सांगायची आता वाटते फॉर एव्हरी रायडर जे पक्का एक वेळा मला स्टँड ॲडजस्ट करू दे. फॉर एव्हरी रायडर मला सांगायची इच्छा वाटते की जर चेन लूप लोक हे विचार करतात की नाही एकदा सर्व्हिसिंगला मी राईडला असताना केली तर मला परत करायची गरज नाही आहे की नको चेन लूप कशाला करू. पण चेन लूप करण्याच्या मागे एक रिझन आहे की दर 500 किलोमीटरवर तुम्ही चेन लूप करत राहा. आणि कारण का एक रिझन आहे की चेन तुमची इंजिनमध्ये जाते आणि जेव्हा तुम्ही बाईक चालवता ना तो सगळा कचरा त्या चेनला मागे लागतो आणि तो चेन अख्खी चेन ती परत इंजिनमध्ये जाते आणि इंजिन खराब न व्हायला म्हणून तुम्ही चेन लूप करता. म्हणून बेसिकली न्यू बिगिनर रायडर तुम्ही एक लक्षात ठेवा की तुम्ही तुमची चेन आणि बाईकला केवढं मेंटेन करताय ड्युरिंग द राईड. तर कुठल्याही राईडसाठी निघत असाल तर मिनिमम चेक करत राहा की तुमचं क्लच आहे की नाही, बरं क्लच केबल आहे की नाही, तुमचं ब्रेकपॅड बरोबर आहेत की नाही. छोटे छोटे तरी ॲटलीस्ट मिनिममली तुमची चेन लूप तरी झाली पाहिजे, मिनिमम चेन लूप तरी केली पाहिजे तुम्ही. तर फटाफट चेन लूप करूया आतमध्ये, ऑलमोस्ट 2 वाजलेले आहे, आता चेन लूप करायला घेतो मी. चेन लूप झाल्यानंतर आतमध्ये जेऊया मग आणि बाईक फटाफट लोड करायला घेऊया आणि आपण येऊया गिरनारसाठी. आणि
सॉलिड ऊन आहे. मला माहिती आहे की आता उन्हामध्ये चालवायचं आहे, तर थोडं हायड्रेटेड राहणार आहे मी. एक लक्षात ठेवीन की जिथे पण आता जेवढे पण स्टॉप घेत राहीन मी, त्याच्यावर मी जास्ती करून लिंबू पाणी हे सगळं लिक्विड जास्ती कन्झ्युम करेन, कारण आपल्याला कळत नाही की आपली बॉडी लिक्विड लिटरी इव्हॅपोरेट करते आतमध्ये. आणि ह्या हीटमध्ये पाणी मोस्ट असेन्शियल थिंग आहे तुमच्या बॉडीसाठी, तर पाणी जास्ती करून पित स्पेसिफिकली जर तुम्ही उन्हात ट्रॅव्हल करत असाल तर. फटाफट आता चेन लूप लावूया आणि थाळी बघूया आणि इथून निघायची तयारी करूया. मी तुम्हाला भेटतो मोटर ब्लॉगिंग सेटअपमध्ये पुन्हा एकदा. जर बघू शकता तर हा जो जेवढा कचरा आहे ना, अख्खा चेनचा कचरा आहे. आणि चेन आता क्लिअरली लूप केलेली आहे, तर बऱ्यापैकी परफॉर्मन्स चांगली देईल हायवेवर. म्हणून तुम्हाला सांगतो हा जो कचरा सगळा इंजिनमध्ये जाईल तुमच्या, तर नाही गेला पाहिजे. म्हणून चेनला लूप करा. आणि जे छोटे छोटे पार्ट्स आहेत ना, जसे क्लच केबल झाले, तुमचे ब्रेक झाले, ते छोट्या छोट्या पार्ट्सला पण लूप करा. तर फायनली आता झालेलं आहे, आता चेंज करूया, रेडी होऊया आणि हाय तुम्हाला भेटतो मी हायवेवर. तर फायनली आम्ही निघालो आहे दीववरून गिरणारसाठी. हॉटेल सी फ्रंट दीव नाका या जागेवर होतं. मस्त हॉटेल आहे. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा ॲड्रेस देईन. त्यांची खूप हॉस्पिटॅलिटी चांगली होती खरंच. आणि माझ्या मित्राचं ओळखीचं हॉटेल आहे म्हणून जे ते ओनर होते ते खूप चांगले होते. आणि खरंच दीव नाक्याच्या जस्ट एक 30 सेकंडावर आहे ते हॉटेल खरंच. आणि ती लोकं किती चांगली होती. आम्ही रात्री यायचो, आमच्यासाठी उठायची जागी राहायची. आम्ही आमच्यासाठी ते त्या लोकांनी खूप त्रास सहन केला खरंच. खूप खूप धन्यवाद आमच्यासाठी इतकं केल्याबद्दल. आणि आता आमचा पुढचा डेस्टिनेशन आहे गिरनार. तर गिरनारसाठी आम्ही परत निघालो आहे, बॅक ऑन रोड, बॅक ऑन हायवे. हो, संध्याकाळच्या वाजले 4:20 लेट आहोत, पण तरी पण आम्ही रस्त्यावर कवर अप करू. आता एकदा फ्युल इन करू आणि फटाफट निघू. ऑलमोस्ट फुल टर्की केली आहे, ऑलमोस्ट थोडं खालीच ठेवली आहे. 3:30 दाखवत आहे. ऑलमोस्ट स्ट्रेच करू आता रोडवर आणि बघू. आता 1-2 तास तरी स्ट्रेच करू, नंतर थोडं ब्रेक घेत पोचू. संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोचायचा प्लॅन आहे. तर बघूया कसं काय होतं आणि रोड एन्जॉय करूया, थोडे रील बनवूया. त्याच्यामुळे हाच प्लॅन आहे की जर चांगला व्ह्यू भेटला की रील शूट करू. कारण का 2-3 दिवस झाले एक पण रील नाही बनवला, काय नाही, नुसतं कंटेंट बनवतो आहे. तर थोडं इंस्टाग्रामसाठी पण काहीतरी केलं पाहिजे, थोडे फोटो क्लिक करू. चांगला एवढा हायवे आहे. बाकी तुम्हाला अपडेट देत राहीन की मध्ये जर थांबलो की काय खातो आहे काय नाही. मन तर झालं आहे काही ना काही पिणार तर नक्कीच आहे एकदा रोडवर निघालो आहे. तर बघू बाकी आता कसं काय रोड आहे. अशा प्रकारे आमचा आवडता हायवे आलेला आहे. आम्ही गोड गुजरात हायवे NH-51 परत आलेलो आहे आणि बऱ्यापैकी हायवे असणार आहे. खूप आनंदी आहे. नुसता धुळा असणार आमचा आणि आमच्या ताईंचा आता हायवेवर. असं आम्ही आरामात सावकाश चालवणार आहोत. आम्ही असं काही करणार नाही आहोत असे उच्चापत्या, कारण का सुंदरचा हायवे. परत आम्ही NH-51 आलेलो आहे आणि इतकं बरं वाटतंय बाईकवर येऊन परत राईडवर येऊन. 3 दिवस कुठे गेले कळले नाही. सोमनाथ झालं, द्वारका झालं, गंगेश्वर झालं आज, आणि आज परत आम्ही गिरनारसाठी निघालो. उद्या गिरनार चढायचं आहे. खरंच खूप खूप चांगलं वाटतं. आणि हायवे 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 दिवसा राईड करण्याचा हा एक प्रॉब्लेम. रस्त्यावर असं गाय असेल तर गाडी कंट्रोल करायला शिका. असं अचानक गाय वाय येत असेल तर तुमचं प्रेझेन्स रस्त्यावर इम्पॉर्टंट आहे. कारण का आत्ता क्लोज कॉल येणार होतं तिने, ती लगेच गाय कशी पण आली. म्हणून रस्त्यावर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड नक्की ठेवा. जर तुम्ही बोलत असाल की काय काय कधी असे असे ॲनिमल येतात, जर गाय अशी काय आली तर तयार राहा, ॲक्टिव्ह मोडमध्ये राहा की तुम्हाला काय करायचं आहे. म्हणून कधीही जास्ती करून
मध्ये चालवायचा प्रयत्न करा ऑलमोस्ट, कारण का तुमच्याकडे ऑप्शन जर ओपन रोड असेल असा तर मध्ये चालवायचा प्रयत्न करा, जर कोण इथून आलं गाय आली जर कुत्रा आला तर तुमच्याकडे ऑप्शन आहे तुम्ही टर्न करायला. जसं आता तुम्ही बघितलं क्लोज कॉल होता होता ऑलमोस्ट मी लगेच कंट्रोल केलं. तर ही एक लक्षात ठेवा की मोस्ट ऑफ द टाइम मध्ये मध्ये चालवायचा प्रयत्न करा की तुमच्याकडे डायव्हर्जनसाठी वेळ आहे. आता काय सुट्टी देत नाही भाई, मला ऑलमोस्ट थोडेफार रील शूट केले आहेत आम्ही. मला नक्की सांगा हा व्ह्यू कसा आवडतो तुम्हाला, जेव्हा मी हा समोरून शूट करतोय ना तर मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्ह्यू कसा आवडतो. थोडा वाईड अँगल व्ह्यू आहे आणि मी नवीन काही ट्राय करतो तो मग हा एक व्ह्यू आहे आणि गोप्रोचा अजून एक व्ह्यू आहे तो मी एक ट्राय करेन. पण हा मला नक्की सांगा हा व्ह्यू कसा आवडतोय तुम्हाला. वा वा वा, जर असं हायवे भेटला ना फुडपर्यंत तर मजाच येईल. नुसता सुसाट एकटाच आहे मी. मध्ये मध्ये हायवेचं काम चालू आहे पण ठीक आहे. ऑलमोस्ट 2 तास दाखवत आहे, 2.5 तास दाखवत आहे आणि आम्ही कवर करू का अजून एक छोटासा ब्रेक घेऊ आणि मग कवर करू जर लकीली फक्त हा जसा हायवे असेल तर. तर बेसिकली विचार नव्हता केलेला की गुजरातपर्यंत येईल. आता थोडा कॉन्फिडन्स वाढतो राईडबद्दल, बहुतेक लडाख पण होईल पण मी असं मला वाटतं की मी अजून तयार नाही आहे लडाखसाठी. लडाख करायला मी अजून तयार नाही आहे, मला थोडं अजून रोड एक्सपिरियन्स हवा आहे तेव्हाच मी लडाखसाठी जम्प करीन. पण ठीक आहे, मी कधी विचार नव्हता केलेला की आधी गावी गेलो ही बाईक घेऊन नांदेड केलं थोडे मोठे मोठे, ती एक मोठी राईड होती माझ्यासाठी आणि आता गुजरात करतो आहे मी. तर मला थोडं असं वाटतं की हां आय एम इन चांगली गोष्ट म्हणजे मला खूप शिकायला भेटतं आहे. एकटं काय नसलो तर मला शिकायला खूप काय भेटतं आहे. मी माझ्या मित्रांना कंटिन्यूअस इन्फॉर्म करतो, ती लोकं मला कंटिन्यूअस कॉल करतायत की बाबा तू सेफ आहेस की नाही. आता मला असं वाटतं की हां ठीक आहे, मला काय काय जे चुका मी केल्या लास्ट राईडला या मी नाही केल्या पाहिजे होत्या या राईडला आणि ते मी खूप बऱ्यापैकी अवॉइड करतो की हां हे नाही करायचं आहे. मेंटेनन्स झालं बाईकचं, गुगल मॅपिंग झालं, स्वतःचं डोकं शांत ठेवणं झालं की जसं की मला मी खूप ॲग्रेसिव्ह नेचरचं आहे, आधी खूप होतो आता तरी खूप कमी आहे पण रोडवर थोडं थोडं वाटतं बघा कधी, पण आता नाही. आता डोकं शांत ठेवायचा मी प्रयत्न करतो की नाही, मी सिच्युएशन्स बघतो, हँडल करायला बघतो, जास्ती स्ट्रेस नाही घे आणि रोड एन्जॉय करतो नक्कीच. नुसती धावा आहे आपली, नुसती धावा. आणि ताईचं प्रेम मध्ये उडरताना आमच्यावर असं तर मी कधी विचार नव्हता केला की हिला घेऊन बाईक राईड देऊ, कारण हिची पहिली मोठी बाईक राईड आहे आणि ही बऱ्यापैकी कम्फर्टेबल झाली आहे. मला पण असं वाटत होतं, मी खूप विचारत होतो, हिचे पेरेंट्स खूप विचारत होते की कसं होणार आहे कसं मॅनेज करू, पण हिने पण खूप बेसिकली कम्फर्ट लेवल तो ॲडॉप्ट केला. बाईकिंगचा जो मोड आहे तो आम्ही एक्सेप्ट केला की हां ठीक आहे. आणि दोघंही अंडरस्टँड लेवलवर खूप समजून बाईक चालवतो आणि जास्ती कन्फ्युजन नाही ठेवत आहे. गुगल मॅपिंग करताना पण ती तिचा पार्ट करते, मी माझा पार्ट करतो आणि जर फूडचं असेल तर ती फ्रंट फेजवर येते आणि घेते की हां बाबा की मी फूड बघते की काय खायचं कुठे खायचं, मी थोडं रिसर्च करते. जर मी गुगल मॅप बघत असेल की हां रोडचं कसं तर ती लगेच अंडरस्टँड करते की हां मला काय हेल्प करायचे. तर त्या बाबतीत ती खूप चांगलं पिकअप केलं आहे आणि मला खूप आवडतं की हां तिने ती स्वतः एवढी बाईक रायडिंग एन्थुझियास्टिक नसून तिने एवढं फटाफट सगळ्या गोष्टी पिकअप केल्या आणि बाईक राईडसाठी एवढी कम्फर्टेबली बसून एन्जॉय करते. मग आणि एका गोष्टी मला खूप आनंद वाटतं की ॲटलिस्ट मी तिला घेऊन आलो कुठेतरी फिरायला आता तरी, आणि आम्ही दोघं आलो बराच टाईम झालेला आम्ही कुठे गेलो नाही आहे, मोठी राईड करत नाही आहे. मोठी राईड ही आमची दोघांची पहिलीच मोठी राईड आहे आणि आम्हाला खूप सेफ फील वाटतं आहे, सेफ वाटतं आहे आणि खूप आनंद एक वेगळा की हां आम्ही आमच्यासाठी एक अचीवमेंट आहे की आम्ही ही दोघांनी मिळून एक सेफ राईड केली आहे. ऑलमोस्ट 64 किलोमीटर बाकी आहेत आमचे करायचे आणि एक नंबर रोड आहे. आज खरंच गाडी चालवताना इतकी मजा आली ना मला, इतकं गोड रोड आणि इतकं मस्त. नुसता दादाचा जलवा अख्ख्या गावाला हलवा आहे, जलवा आहे हमारा, ऐकतच नाही, सुट्टीच नाही कुणाला ना भाई, विषयच एकदम खोल आहे. मजा आया, इतका मजा आली ना घरात चालवताना की हर एक पेसवर गाडी वाटते की हां यार गाडी परफॉर्म करते. चालवताना देखील इतका मजा. आता थोड्या वेळ थांबू, अजून 10 किलोमीटर खेचणार आणि कुठलं जर जवळ गाव आलं एक छोटीशी चाय कॉफी जे भेटेल हॉटेल छोटं हॉटेल भेटेल ते पटकन तिथे चाय एक छोटीशी पिऊ फ्रेश घेऊ आणि परत पुढच्या रस्त्याला लागू.
आणि मध्येच आम्ही आलो आहोत एका फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये. बहुतेक जंगल जंगल पता चला है, कॉपीराइट आने को लगा है, म्हणून बहुतेक आम्ही आता जंगल रोडवर आहोत. एका जंगल असं जंगल मये कुठेतरी नॅचरल असं सफारी लिहिलेलं तिथे आहोत. बहुतेक मोगली दादा दिसतील आम्हाला आज. मोगली दादांची चड्डी तरी दिसली तरी पण आम्हाला चालली अशी सुखत. कुछ भी कुछ भी. आय गेस हे फॉरेस्ट मध्ये पूर्ण हे येत म्हणून त्याचं फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि फॉरेस्ट एर. आणि इथे गिरचे रिसॉर्ट्स आहेत. गिर गिर रिसॉर्ट हे बघा, जसं की गिर रिसॉर्ट झालं, गिर जंगल झालं, गिर फॉरेस्ट हे झालं. तरी बघिराची शोध आमच्याकडून जारी असणार. तो गेम बजाना पडेगा. आणि आता जण एक कॉफी ब्रेक झालेला आहे, कॉफी प्यायलो आहे, बिस्किट खाऊन झालेलं आहे. आता फटाफट रोडवर हिट करू आणि फटाफट लवकर पोचू. रोड खूप मजा आहे, मग काही बोला, इतकं बरं वाटतं ना. 150-150 किलोमीटर काहीतरी आहे, पण मजा येते चालवायला. कॉफी पिऊन झालेलं आहे दोघांचं. आता थोडं फ्रेश हो आणि बॅक टू रोड. हे बघते काय फॅन मुवमेंट, बघ फॅन मुवमेंट. मी लो फक्त गाडीवर बसून फोटो घ्या, गाडी असं हलवू नका, फक्त उचलू नका, बसून आरामात फोटो घ्या. संध्याकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 7-7.5 होत आलेत. 60 किलोमीटर बाकी आहे. कॉफी ब्रेक घेऊन झालेलं आहे, बिस्किट खाल्लेलं आहे, फक्त 2-5-10 मिनिटासाठी थांबलेलो, तो ब्रेक झाला आहे. आता फटाफट रोड हिट करून, कारण का अंधार होत आला आणि आम्हाला इथून फटाफट लवकरात लवकर निघायचं आहे आणि गिरनारला पोचायचं आहे. ऑलमोस्ट 60 किलोमीटर आहे. आरामात आरामात चालू आणि फटाफट फटाफट पोचू. सेट, चला. ताईंना बसवायचा स्ट्रगल आहे हा. बहुतेक ताई चालवणार आहे आज. चला गणपती बाप्पा, सॉरी. चला तर फाईनली 9 वाजलेले आहेत, आम्ही पोहोचले आहोत ऑलमोस्ट गिरनारला. 150 किलोमीटर चाललेलं आहे. रोड काय आहे, ओ मजा आहे मजा. आणि मध्ये एक जंगल सफारी पण आहे, ती ऑलमोस्ट लिस्टमध्ये ॲड केली आहे मी की इथे नक्की जाणार, ट्राय करू. त्याआधी थाळी बघा तुम्ही, फूड बघा. हो बाय, टिपिकल टिपिकल फूड आहे. गरमा गरम चपाती आहे, पापड आहे, भेंडीची भाजी आहे, मूग आहे, बटाट्याची भाजी आहे, डाळ आहे. मला डाळ जाम आवडते. आणि त्याचसोबत हे साईज बघता याची, जारची हा छास आहे. जारची सगळ्यात आनंदी व्यक्ती आहे मी आज, जो एवढा जार बघून खुश आहे आणि ऑलमोस्ट ट्राय करणार आहे संपवायला. फायनली ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे आणि आता फटाफट मील एन्जॉय करू, हॉटेल मध्ये चेक इन करू, चेंज करू, कारण आम्हाला झोपायचं आहे. सकाळी उद्या गिरनार चढायला चालू, कारण काय उद्याची बुकिंग आहे झिपलाईनची 7:00 तर फटाफट फ्रेश होऊ आणि लगेच झोपू. मग आता बाहेर जेवतोय आम्ही, तिथे परत ऑर्डर करत बसणार नाही आहे. तर आजचा दिवस फक्त एवढा ट्रॅव्हलिंगमध्ये गेला आणि गंगेश्वरमध्ये फिरण्यामध्ये गेला. हा ब्लॉग मी इथपर्यंतच ठेवतोय. मी दिग्विजय मोहिते तुमची रजा घेतो, पुन्हा भेटूया उद्याच्या दिवशी गिरनारवर. तोपर्यंत मी एन्जॉय करतो माझा फूड. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. टिल देन राईड सेफ. सगळं बघताय हे Body, I'm an icon, man. Hey, my girl about a 10. I should fuck her in the best.